हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय गवर्नमेंट ट्रैक चैनल। आणि जसं तुम्हाला माहित आहे की आई हॅव स्टार्टेड द लेक्चर सीरीज ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल तुमच्या BMC JE 2019 एक्झामच्या रिलेटेड। तर ऑलरेडी मी मेकॅनिकल लेक्चर 1 हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आपण स्टार्ट करतो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो की मेकॅनिकलचा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जो आहे थर्मोडायनॅमिक्स। तर त्या थर्मोडायनॅमिक्सचे स्टार्टिंगमध्ये लेक्चर घेतो आहे आपण। तर पहिला लेक्चर व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे मी, जर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। आणि हा आहे मेकॅनिकल लेक्चर 2, थर्मोडायनॅमिक्सचा लेक्चर 2 आहे। म्हणजे तो लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही हा पहा, मी असं सजेस्ट करेल तुम्हाला, कारण तुम्हाला जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील। जर तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँचचे असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला लेक्चर 1 आधी पाहावं लागेल आणि नंतर लेक्चर 2, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये मी कन्सेप्ट सांगणार आहे थर्मोडायनॅमिक्सचा चॅप्टर 2। म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर 1 कवर केलेला होता, तर या व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टर्स कवर करणार आहोत। आणि खाली तुम्ही जे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता। जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर आपण तिथे डिस्कस करू शकतो व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलवरती। आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसेल केलं तर। तर आपण मी एक ओव्हरव्ह्यू देतो आहे तुम्हाला की मेकॅनिकल लेक्चर 1 म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो। तर पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्यात आधी तर आपण व्हॉट इज मीन बाय सिस्टम, व्हॉट इज मीन बाय सराउंडिंग आणि व्हॉट इज बाउंड्री, तर हे 3 डेफिनेशन पाहिल्यात। तर त्यामध्ये सिस्टम, सराउंडिंग अँड युनिवर्स अँड टाईप्स ऑफ बाउंड्रीज, दॅट इज फ्लेक्झिबल बाउंड्री, फिक्स्ड बाउंड्री। त्यानंतर टाईप्स ऑफ सिस्टम, व्हॉट आर द टाईप्स ऑफ सिस्टम, त्याच्यामध्ये ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम आणि त्यामध्ये एनर्जी आणि मास, त्याचं ट्रान्सफर, ते सगळं आपण डिटेलमध्ये पाहिले। त्यानंतर थर्ड टॉपिक म्हणजे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आणि त्यामध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम, ते 3 टाईप्स इक्विलिब्रियम पाहिले आपण। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण असा पाहिला की व्हॉट इज मीन बाय प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टम आणि त्याचे टाईप्स काय आहेत, व्हॉट आर द टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज, दॅट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, त्याचे डेफिनेशन्स पाहिले आपण, एक्झाम्पल्स पाहिले। आणि प्रोसेस, व्हॉट आर द टाईप्स ऑफ प्रोसेसेस, म्हणजेच काय, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, ठीक आहे। नंतर पाथ फंक्शन, पॉईंट फंक्शन, हा पण आपण पॉईंट पाहिला आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स पण पाहिले। त्यानंतर टाईप्स ऑफ थर्मोमीटर्स, कन्वर्जन ऑफ टेम्परेचर, म्हणजेच तुमचं डिग्री सेल्सियस टू केल्विन आणि फॅरनहाइट, याचं कन्वर्जन पाहिलं आहे। टाईप्स ऑफ थर्मोमीटर्समध्ये वेगवेगळ्या टाईप्स आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवर ते थर्मोमीटर्स काम करतात, तर ते आपण पाहिले। व्हॉट इज मीन बाय ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर आणि त्याचे व्हॅल्यूज, तर एवढे सगळे पॉईंट आपण लेक्चर 1 पाहिले आहेत। त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की लेक्चर 1 पहा, तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील, त्यानंतर लेक्चर 2 स्टार्ट करतो। तर आत्ता मी लेक्चर 2 चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी, तर यामध्ये काही कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे। तर सगळ्यात आधी वर्क, व्हॉट इज मीन बाय वर्क, सो वर्क इज सेड टू बी डन बाय द सिस्टम इफ द सोल इफेक्ट ऑन द थिंग्स एक्सटर्नल टू द सिस्टम कॅन बी रिड्यूस्ड इन रेझिंग वेट, ठीक आहे। आणि पहिल्या व्हिडिओ पण मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साईन कन्व्हेन्शन वर्कचे आणि हीटचे पण, तर आता मी परत एकदा सांगतो आहे की ही आहे आपलं सिस्टम, सिस्टमचं एक्सटर्नल काय असतं, सराउंडिंग, आणि वर्क डन बाय द सिस्टम काय असतं, पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टम काय असतं, निगेटिव्ह। तसेच हीटचं आहे, हीट सप्लाय टू द सिस्टम पॉझिटिव्ह घेतो आपण आणि हीट रिजेक्टेड बाय द सिस्टम निगेटिव्ह घेतो। तर हे आहे साईन कन्व्हेन्शन वर्कचं आणि हीटचं। आणि लक्षात घ्या, वर्क आणि हीट हे दोघं पण पाथ फंक्शन आहेत। पाथ फंक्शन म्हणजे काय, की जे डिपेंड असतात पाथ हिस्ट्रीवर, ठीक आहे। त्याचप्रकारे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे पॉईंट फंक्शन आहेत। पॉईंट फंक्शन म्हणजे काय, की पाथ फंक्शन, पाथ हिस्ट्रीवर त्याचं काही घेणंदेणं नसतं, दे आर नॉट डिपेंड अपॉन द पाथ हिस्ट्री। तर वर्क डन बाय द सिस्टम पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टम निगेटिव्ह, करेक्ट आहे। वर्क इज अ पाथ फंक्शन, वर्क इज अ पाथ फंक्शन अँड इन एक्झॅक्ट अँड इनपरफेक्ट डिफरन्शियल, आपण असे म्हणू शकतो। जे पॉईंट फंक्शन असतात ते एक्झॅक्ट डिफरन्शियल असतात आणि जे पाथ फंक्शन असतात ते इन एक्झॅक्ट किंवा इनपरफेक्ट डिफरन्शियल्स असतात। हे डिफरन्स आहे पाथ फंक्शन आणि पॉईंट फंक्शनमध्ये, ठीक आहे। आणि वर्क इज नॉट इन प्रॉपर्टी, ठीक आहे, वर्क प्रॉपर्टी नाही आहे, कारण ते पाथ फंक्शन आहे। आता फॉर्म्युला काय, वर्क डन काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, सो फॉर क्वासिस्टॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस। क्वासिस्टॅटिक म्हणजे काय, मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एकदम स्लो प्रोसेस, व्हेरी स्लो प्रोसेस, त्याला आपण म्हणतो क्वासिस्टॅटिक प्रोसेस। तर रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये वर्क डन कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतात, वर्क डन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असा आहे की इंटिग्रेशन ऑफ पी इन टू डी व्ही, पी म्हणजे प्रेशर, डी व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम,
त्याला आपण असं लिहू शकतो की इंटिग्रेशन ऑफ पी व्ही टू मायनस व्ही वन. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ पी व्ही टू मायनस व्ही वन. व्ही टू म्हणजे फायनल व्हॅल्यू, मायनस व्ही वन म्हणजे इनिशियल व्हॅल्यू. तर हे झालं फॉर्म्युला वर्क डन करण्याचा, कशाचा, रिव्हर्सिबल प्रोसेसचा. ओके, क्लोज आपण म्हणू शकतो की क्लोज्ड सिस्टम रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि पी व्ही डायग्राममध्ये जर त्याला इनपुट करायचं असेल तर काय, वाय एक्स ॲक्सिसवर व्हॉल्यूम येणार आणि वाय ॲक्सिसवर प्रेशर येणार. तर वर्क डन म्हणजे काय की एरिया अंडर पी व्ही डायग्राम. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा एरिया झाला, तर एरिया अंडर द पी व्ही डायग्राम, तर ते झालं तुमचं वर्क डन बाय रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. विचारू शकतात एक्झाममध्ये की एरिया अंडर पी व्ही डायग्राम, आणि कोणत्या ॲक्सिसवर एरिया आहे तुमचा, हा एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे, नेक्स्ट. आता कंडिशन्स फॉर अप्लाईंग अबव इक्वेशन. अबव इक्वेशन म्हणजे कुठलं, हे वर्क डन म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही, हे इक्वेशन कोणकोणत्या कंडिशन्समध्ये अप्लाय करू शकतो. तर फर्स्ट कंडिशन अशी की सिस्टम मस्ट बी क्लोज सिस्टम. ठीक आहे, सिस्टम क्लोज असलं पाहिजे. तर प्रोसेस मस्ट बी रिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस असली पाहिजे, इरिव्हर्सिबल नसली पाहिजे. अँड वर्क शूड क्रॉसेस द बाउंड्री, म्हणजे बाउंड्रीला वर्क क्रॉस झालं पाहिजे. ठीक आहे, तर हे एक सिस्टम आहे. तर सिस्टम मस्ट बी क्लोज्ड सिस्टम आणि वर्क शूड बी ट्रान्स क्रॉस द बाउंड्री आणि इट शूड बी रिव्हर्सिबल प्रोसेस. तर हे तीन कंडिशन आहे. तर त्या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपण हे फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. दॅट इज वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. ठीक आहे, आणि आपण प्रोसेसचे टाईप्स पाहिला होता. काय होते प्रोसेसचे टाईप्स, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर इफ प्रोसेस बिकम्स इरिव्हर्सिबल देन इरिव्हर्सिबिलिटी मे बी बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स. ठीक आहे, जी प्रोसेस इरिव्हर्सिबल होते तर ते कोणत्या रिझन्समुळे इरिव्हर्सिबल होते. द फर्स्ट इज कॉस्ट इक्विलिब्रियम विथ फ्रिक्शन. लक्षात घ्या की ज्या प्रोसेसमध्ये फ्रिक्शन असेल तर ती प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस होते. तसं पाहायला गेलं तर ॲक्च्युली सगळ्याच प्रोसेस इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे आपल्या ज्या लाईफमध्ये प्रोसेसेस घडतात त्या सगळ्याच प्रोसेस इरिव्हर्सिबल असतात, कारण सराउंडिंग आणि सिस्टमवर इफेक्ट होतोच. ठीक आहे, कुठलीही प्रोसेस करा तुम्ही, सराउंडिंग आणि सिस्टमवर इफेक्ट होतोच त्याचा. तर त्यामुळे सगळ्या रिअल लाईफ प्रोसेस ज्या असतात त्या इरिव्हर्सिबलच असतात. आणि त्या इरिव्हर्सिबिलिटी कोणत्या रिझन्समुळे येते, द फर्स्ट इज क्वासी इक्विलिब्रियम विथ फ्रिक्शन. ज्या प्रोसेसमध्ये फ्रिक्शन इन्क्लूड आहे तर त्यामुळे ती इरिव्हर्सिबल होते. आणि नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस, ज्या प्रोसेस नॉन इक्विलिब्रियम असतात तर त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात. ठीक आहे, तर इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये वर्क डन काय येणार, त्याचं फॉर्म्युला काय आहे की इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू म्हणजे वर्क डन बरोबर इंटिग्रेशन ऑफ पी एक्सटर्नल इंटू डी व्ही. ठीक आहे, आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये ते पी म्हणजे प्रेशर कुठलं होतं, इंटरनल प्रेशर होतं. ठीक आहे, जर ती रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर पी एक्सटर्नल बरोबर पी इंटरनल होईल आणि इंटिग्रेशन ऑफ तुमचं पी डी व्ही येऊन जाईल. कळते, सिम्पल आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेसचे रिझन्स दिलेत कॉसी इक्विलिब्रियम विथ फ्रिक्शन आणि नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस. तर त्याचा फॉर्म्युला काय ना, इंटिग्रेशन ऑफ डी व्ही बरोबर इंटिग्रेशन ऑफ पी एक्सटर्नल इंटू डी व्ही. तर आपण काय पाहिलं, आत्ता वर्कची डेफिनेशन पाहिली, साईन कन्व्हेन्शन्स पाहिले, वर्क आणि हीटचे वर्क पाथ फंक्शन आहे ते पाहिलं, फॉर्म्युला पाहिला रिव्हर्सिबल प्रोसेसचा, वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही, त्याचं डायग्राम पाहिली, प्रेशर व्हॉल्यूम, त्यानंतर कंडिशन्स पाहिले अप्लाय करण्यासाठी तो फॉर्म्युला, नंतर इरिव्हर्सिबिलिटी येते तर इरिव्हर्सिबिलिटी येण्याचे रिझन्स काय आहेत आणि इरिव्हर्सिबिलिटीचा फॉर्म्युला काय वर्क डनचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असा आहे की ही सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्राम आहे, पी व्ही डायग्राम म्हणतात त्याला. पी व्ही डायग्राम सगळ्या प्रोसेसची, म्हणजे तुमच्या कोणकोणत्या प्रोसेस आहेत, आयसो थर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, त्यानंतर ॲडॅबॅटिक, नंतर पॉलिट्रॉपिक, तर या प्रोसेसची डायग्राम दिले पी व्ही डायग्राम. तर एक स्टँडर्ड इक्वेशन आहे, कुठलं इक्वेशन आहे की पी व्ही रेस टू के म्हणू शकतो, एन म्हणू शकतो, काय पण, पी व्ही रेस टू के बरोबर कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूम रेस टू के बरोबर कॉन्स्टंट, हे आहे तुमचं इक्वेशन. तर या इक्वेशनमध्ये जेव्हा आपण के ची व्हॅल्यू झिरो ठेवतो, ठीक आहे, जेव्हा के ची व्हॅल्यू झिरो म्हणजे काय, हा ग्राफ, जेव्हा के ची व्हॅल्यू झिरो होतो, इथे जर मी झिरो ठेवली तर व्ही रेस टू झिरो काय येणार, वन, आणि व्ही रेस टू झिरो म्हणजे वन असणार, तर मग हे कॅन्सल होणार, तर काय येणार, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असल्यानंतर त्याचा ग्राफ कसा येणार, हॉरिझॉन्टल बरोबर, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. कळते, आता पी व्ही रेस टू के बरोबर कॉन्स्टंट आहे, तर मी केची व्हॅल्यू इन्फिनिटी ठेवतो, केची व्हॅल्यू जर इन्फिनिटी ठेवली तर काय येणार, सी के व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट येणार, कारण इन्फिनिटीच्या तुलनेत पी निग्लिजिबल होऊन जाणार, त्याच्यामुळे व्हॉल्यूम बरोबर कॉन्स्टंट येणार, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट तर ही ग्राफ आली. ठीक आहे, त्याचप्रकारे असे सगळ्या ग्राफ दिल्या आहेत,
तर के जेव्हा झिरो ठेवेल तेव्हा आयसो बॅरिक म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर, के जेव्हा इन्फिनिट ठेवेल तर आयसो कोरिक म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम, के जेव्हा इक्वल टू वन ठेवेल तर आयसो थर्मल, के इक्वल टू एन ठेवेल तर पॉलिट्रॉपिक आणि के इक्वल टू गॅमा ठेवेल तर आयडियाबेटिक. ठीक आहे, एन पॉलिट्रॉपिक इंडेक्स म्हणतो आपण आणि गॅमा म्हणजे काय आयडियाबेटिक इंडेक्स. तर गॅमाची व्हॅल्यू काय असती 1.4 एअरसाठी, मी लास्ट लेक्चरमध्ये घेतलं होतं हे सगळं. तर ही झाली पी व्ही डायग्राम, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पी व्ही डायग्राम म्हणजे ॲसो बॅरिक, ॲसो कोरिक, ॲसो थर्मल, त्यानंतर ॲडियाबेटिक आणि पॉलिट्रॉपिकसाठी ग्राफ कसा असतो. आणि वर्क डन म्हटलं तर वर्क डनचा फॉर्म्युला काय की एरिया अंडर पी व्ही डायग्राम. ओके, तर ही झाली पी व्ही डायग्राम, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट येतो आहे आपण हीट, स्पेसिफिक हीट रेशो, हीट म्हणजे काय आणि स्पेसिफिक हीट म्हणजे काय. तर हीट म्हणजे काय, नथिंग बट एक एनर्जी स्टोर इन अ बॉडी, त्याला आपण म्हणतो हीट. ठीक आहे, बेसिक जर तुम्हाला कन्सेप्ट पाहायचं असेल तर. आणि हीटचा फॉर्म्युला काय आहे, क्यू इक्वल टू एम सी डी टी. एम म्हणजे मास त्या बॉडीचं, सी म्हणजे स्पेसिफिक हीट, आपण स्पेसिफिक हीटला सीने डिनोट करतो, आणि डेल्टा टी, डेल टी म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे, तर हे झालं हीटचा फॉर्म्युला, क्यू इज इक्वल टू एम सी डी टी. हीट फ्लो आउट ऑफ द सिस्टम टेकन एज निगेटिव, वाईल हीट फ्लो इन टू द सिस्टम टेकन एज पॉझिटिव्ह. मी सांगितलं होतं तुम्हाला वर्क डन आणि हीटचं साईन कन्व्हेन्शन. हीट रिजेक्टेड म्हणजेच काय, हीट फ्लो आउट ऑफ द सिस्टम वी टेक इन ॲज अ निगेटिव्ह, अँड हीट फ्लो इन टू द सिस्टम टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. वर्कप्रमाणेच हीट काय आहे, पाथ फंक्शन आहे. ठीक आहे, आणि इन पाथ फंक्शन म्हणजेच काय झालं, इन एक्झॅक्ट और इन परफेक्ट डिफरन्शियल झालं. हीट आणि वर्क पाथ फंक्शन्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट काय, स्पेसिफिक हीट रेशो म्हणजे हीट रेशो गॅमा, त्याला आपण म्हणतो ॲडियाबेटिक इंडेक्स पण. ठीक आहे, गॅमा म्हणजे काय, गॅमा म्हणजे काय की इट इज द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स, म्हणजे सी पी बाय सी व्ही, या दोघांचा रेशो म्हणजे काय असतो गॅमा, द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स, दॅट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे सी पी, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर हा झाला रेशो दोघांचा म्हणजेच गॅमा, आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, नोट करा व्हॅल्यू, फॉर एअरसाठी गॅमा इज इक्वल टू 1.4 असती, सी पीची व्हॅल्यू म्हणजे स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट प्रेशरची व्हॅल्यू असती 1.005 किलो जूल पर के जी केल्विन, ही युनिट आहे स्पेसिफिक हीटचं. सी व्ही स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याचं व्हॅल्यू आहे 0.718 के जी म्हणजे किलो जूल पर के जी केल्विन. आणि आर, आर म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला, 0.287 किलो जूल पर के जी केल्विन किंवा 287 जूल पर के जी केल्विन. ठीक आहे, ही व्हॅल्यू झाल्या स्पेसिफिक हीट सी पी सी व्ही आणि आरच्या. त्यानंतर बघूया आपण सातवा पॉईंट, म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस ऑन टी एस डायग्राम. आपण एक डायग्राम आधी पाहिली, कुठली होती ती पी व्ही डायग्राम, म्हणजे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम. तर आपण पाहूया टी एस म्हणजे टेम्परेचर वर्सेस एन्ट्रोपी डायग्राम. टी एस डायग्राम टेम्परेचर वर्सेस एन्ट्रोपी. एन्ट्रोपी म्हणजे काय, सेकंड लॉ. आपण एन्ट्रोपी शिकूया सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये. मी सांगितलं होतं की झिरोथ लॉ कशाशी रिलेटेड आहे, टेम्परेचरशी. फर्स्ट लॉ रिलेटेड आहे इंटरनल एनर्जीशी, आणि सेकंड लॉ रिलेटेड आहे एन्ट्रोपीशी. तर तेच टी एस डायग्राम आपण पाहूया. तर टी एस डायग्राम कशी असणार, आता टी टेम्परेचर कधी कॉन्स्टंट असेल, आयसो थर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, आयसो बॅरिकमध्ये प्रेशर कॉन्स्टंट, आयसो कोरिकमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ठीक आहे, तर टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे काय, जेव्हा पी व्ही के इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचर कधी कॉन्स्टंट असणार, जेव्हा केची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा, म्हणजे पी व्ही रेस टू पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर त्याचा ग्राफ कसा असेल, हॉरिझॉन्टल. ठीक आहे, म्हणजे आपण पी व्ही डायग्रामला टी एसमध्ये कन्वर्ट करू शकतो. एन इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे काय, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एन इक्वल टू 0 म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर. कधी पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा स्लोप जास्त असतो, लक्षात ठेवा, टी एस डायग्राममध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम लाईनचा स्लोप जास्त असतो, कशापेक्षा, कॉन्स्टंट प्रेशरपेक्षा, दॅट इज एन इक्वल टू 0 पेक्षा. आणि मग ही झाली एन म्हणजे पॉलिट्रॉपिक लाईन, आणि ही झाली आयडियाबेटिक लाईन, जी स्ट्रेट दिसते ती झाली आयडियाबेटिक लाईन. तर हा आहे टी एस डायग्राम. ठीक आहे, आपण पी व्ही डायग्राम आणि टी एस डायग्राम जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्ही एक जरी लक्षात ठेवली तर सेकंड डायग्राम काढू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे दोन, की कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा स्लोप कॉन्स्टंट प्रेशरपेक्षा जास्त असतो, हा स्लोप जास्त आहे. टेम्परेचर इक्वल टू, म्हणजे एन इक्वल टू 1 म्हणजे काय, तुमचं कॉन्स्टंट टेम्परेचर लाईन. ही झाली पॉलिट्रॉपिक आणि ही झाली ॲडियाबेटिक. सिम्पल, ॲडियाबेटिकमध्ये काय असते, एन्ट्रॉपी कॉन्स्टंट असते, म्हणजे ही कॉन्स्टंट एन्ट्रॉपी झाली. तर हे झालं सेकंड चॅप्टर. आपण या सेकंड चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं, की वर्क, व्हॉट इज मीन बाय वर्क, त्याचं साईन कन्व्हेन्शन पाहिलं, फॉर्म्युला पाहिला वर्क डनचा रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये, कंडिशन्स पाहिला. ठीक आहे,
आणि त्यानंतर इरिव्हर्सिबिलिटीच्या कंडिशन्स पाहिल्या, कशामुळे इरिव्हर्सिबिलिटी, पी व्ही डायग्राम पाहिली, त्यानंतर हीट, स्पेसिफिक हीट रेशो, स्पेसिफिक हीट, त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस ऑन टी एस डायग्राम. हा झाला सेकंड चॅप्टर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थर्ड चॅप्टर तुमच्यासोबत शेअर करेन. तर मी आतापर्यंत दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत थर्मोडायनॅमिक्समधून, मेकॅनिकल ब्रांच थर्मोडायनॅमिक्स. इलेक्ट्रिकल स्टुडंट्स पण हे व्हिडिओ पाहू शकता, कन्सेप्ट आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्टली क्वेश्चनला जाशाल तर आत्ता लक्षात राहतील क्वेश्चन, पण तुम्हाला थोडा जरी फिरून क्वेश्चन विचारला एक्झाममध्ये तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह नाही करता येणार. तर त्यासाठी जेवढ्या होतील तेवढा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या आहेत, मेकॅनिकल का एवढं पण हार्ड नाही आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, ते तुम्ही क्लिअर करू शकता, ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि काही क्वेरीज असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कन्सेप्टमध्ये तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची पण दिलेली आहे, तर तिथे तुम्ही मला तुमचे क्वेरीज विचारू शकता, ठीक आहे. मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.